तुम्ही बघत आहात जनमत मराठी। छत्र बोजीबाबा देवस्थान दिग्रस तालुका संगमनेर या देवस्थानची सालाबाद प्रमाणे गेल्या 200 ते 250 वर्षापासून सालाबाद प्रमाणे चालत आलेला हा यात्रा उत्सव आज या ठिकाणी पालखी मिरवणुकीचा कार्यक्रम दिनांक 13/12/2022 रोजी मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून देवस्थानच्या ठिकाणी मूर्तीची विधिवत अशा प्रकारची स्थापना केली गेली। त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं अश्वनृत्य 8 ते 9 लोकांनी या ठिकाणी 9 घोड्यांच्या माध्यमातून अतिशय सुश्राव्य अशा प्रकारचं या ठिकाणी नृत्य नेत्रदीपक अशा प्रकारचं नृत्य या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे आणि हे पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक या पालखीच्या कार्यक्रमासाठी मिरवणुकीसाठी उपस्थित होते। या ठिकाणी सकाळी मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली, त्यानंतर मूर्ती या ठिकाणी रथात बसून त्या गावापर्यंत या मूर्तींची भव्य अशा प्रकारची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची मिरवणूक या गावापर्यंत नेण्यात आली। गावापर्यंत मिरवणूक नेल्यानंतर त्याही ठिकाणी जाऊन अश्वनृत्य कार्यक्रम दाखवण्यात आला, गजे ढोल नृत्याचा कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी दाखवण्यात आला। त्या ठिकाणी विधिवत पूजा होऊन मिरवणूक परत श्री क्षेत्र बोजीबाबा देवस्थानच्या मंदिरापर्यंत पोहोचली। मंदिरात आल्यानंतर मूर्तीची विधिवत अशा प्रकारची पूजा करून त्या ठिकाणी मूर्तीस पोशाख चढवण्यात आला। या सर्व गोष्टी करत असताना हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी मूर्तीची विधिवत अशा प्रकारची पूजा करून घटस्थापना केलेला घट या ठिकाणी हलवण्यात आला, त्यानंतर या ठिकाणी सर्व आलेल्या भाविकांना सुंदर अशा प्रकारचा महाप्रसाद या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम सुंदर अशा प्रकारचा संपन्न झाला। या आरतीचा लाभ हजारो भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहून घेतलेला आहे। श्री क्षेत्र बोजीबाबा देवस्थान हे देवस्थान गेल्या 250 ते 300 वर्षापासून एक नावलौकिक मिळवलेलं अशा प्रकारचं देवस्थान आहे। नवसाला पाहुणारा हा देव असल्यामुळं लाखो भाविकांपर्यंत हे देवस्थानची महती पोहोचलेली आहे आणि म्हणून अनेक जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून भाविक या यात्रेसाठी आवर्जून उपस्थित असतात। अनेक भाविकांना त्याचा लाभ या ठिकाणी झालेला आहे। नवसाला पाहुणारं हे दैवत असल्यामुळं या भाविकांची फार मोठी श्रद्धा या दैवतावर आहे आणि म्हणून हजारोच्या संख्येने भाविक या यात्रेसाठी आज पालखी मिरवणुकीसाठी उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अतिशय सुंदर अशा प्रकारचा संपन्न झाला। महाआरती झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं, त्या ठिकाणी हजारो भाविकांनी महाप्रसादांचा सुद्धा लाभ घेतलेला आहे। हे सर्व करत असताना या देवस्थानचे अध्यक्ष श्री महंत बुवाजीदादा पुणेकर, महंत उमाजीदात्या पुणेकर यांच्या नेतृत्वाखाली या देवस्थानचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन, अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम या ठिकाणी चालू आहेत आणि त्यांच्या नियोजनामुळं ही यात्रा अतिशय सुंदर अशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। यात्रेचा दुसरा दिवस बुधवार दिनांक 14/12/2022 या ठिकाणी यात्रेचा दुसरा दिवस या ठिकाणी सुरू होतो आहे। सकाळी 9 वाजता या ठिकाणी गजन ढोल नृत्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। त्या स्पर्धा झाल्यानंतर या ठिकाणी बाबांच्या भाकिताचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। हजारो भाकीत ऐकण्यासाठी या ठिकाणी लाखो भाविक असे उपस्थित असतात। सर्व महाराष्ट्रात ख्याती असलेलं अशा प्रकारचं जे भाकीत आहे, अनेक वर्षापासून या ठिकाणी केलेलं भाकीत हे अगदी तंतोतंत खरं ठरलेलं आहे। याच्या वर्तमानपत्रामध्ये दिलेल्या बातम्यांचे पुरावेसुद्धा आपल्यापर्यंत उपलब्ध आहेत आणि म्हणून ही सर्व ख्याती सर्व भाविकांना ही खात्री असल्यामुळं ही भाकीत ऐकण्यासाठी लाखो हजारोच्या संख्येने भाकीत ऐकण्यासाठी भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात। उद्याही या कार्यक्रमाला या भाविकांनी या ठिकाणी येऊन आपली उपस्थिती दर्शवावी, या यात्रेची शोभा वाढवावी, महाप्रसादाचा या ठिकाणी आस्वाद घ्यावा आणि आनंदाने ही यात्रा या ठिकाणी संपन्न होण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती मी या बोजीबाबा देवस्थानच्या वतीनं बोजीबाबा देवस्थानचे अध्यक्ष महंत उमाजीतात्या पुणेकर, बोजीबाबा पुणेकर यांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी सर्व भाविकांना नम्र विनंती करतो आहे की उद्याचाही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याचबरोबर आज रात्री ठीक 8 वाजता हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज यांचं सुश्राव्य अशा प्रकारचं कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे
आज रात्री 8 वाजता ही या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी हजारोच्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहावं अशी सर्व भाविकांना एक वार विनंती करतोय। आणि उद्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण म्हणून सर्वांना विनंती करतोय की आपण उद्याच्याही कार्यक्रमाचा या ठिकाणी लाभ घ्यावा, की जेणेकरून आपल्या सर्वांना माहीत आहे की हे देवस्थान आपल्या किती लोकांना याच्यापासून लाभ झालेला आहे, किती लोकांना याचा फायदा झालेला आहे, आपण त्याचे साक्षीदार आहात आणि म्हणून तो लाभ घेण्यासाठी आपण या दर्शनासाठी उपस्थित राहू अशी विनंती करतोय आणि थांबतो। जय भाविक, जय। जबाबदारी न्याय हक्काची।